नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे खबरो। सीएम आल्या भेटीची केली आशा, कार्यकर्ताली निराशा। कारवार जिल्ह्याच्या भटकळात गेले 2 दिवसा पहिली अतिवृष्टीन मुंडवळ ग्रामात एक स्लॅबा घराचे रात्रीन अकस्मात डोंगर कोसळल्यान 4 जण मृत झाली घटना घडली। काल कार्मिक मंत्र्यान या घटनास्थळार भेट देऊन मृताक अंतिम नमन करून कुटुंबा सांत्वन केले। या घटनेची खबर मिळताच राज्याचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माई हेमी आज बुधवार 3 ऑगस्टाक गोवाच्या वास्को विमानतळावेल्यान कारवार मार्गान भटकळात येऊच आशिल्ल्यान कारवारच्या बीजेपी कार्यकर्त्यान तेमगे स्वागतासाठी कारवार शहराच्या भायर मुख्य रस्त्यार सर्किट हाऊसाकडेन सुमार 200 लोकांक स्वागतासाठी तयारी केली। स्वागतासाठी सज्ज असतानाच सीएम तेमगेल्या कारीतल्या न थांबता शिदा पुढे गेले। हेजेन सगळी कार्यकर्त्या निराशा झाली। काही जण म्हणतात गेल्ले दिसा बीजेपी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी राजीनाम्याच्या प्रकरणात नाराज झाल्यान अशें केलं काय किते। कार्यकर्ते खूप असतात असे त्यांनी मत व्यक्त केले त्या वेळार। हेजेन अशें झालं काय किते असो सार्वजनिक प्रश्न। गेल्या वेळा अतिवृष्टी वेळार सीएम अंकोला पर्यंत येऊन कारवार येईन झाले, थिंचान परत गेले। आता गोय मार्गान येऊन कारवारच्यान वयताना कारवारात न थांबता गेले। हेजेन हिंच्या आमदाराबद्दल तेमगेले भिन्न अभिप्राय असतात का किते असो सार्वजनिकाक प्रश्नचिन्ह पडला। जर असो भिन्न अभिप्राय उरलो तर कारवारची अभिवृद्धी पांगळी जातली हितूत संशय ना। ज्याच कारणान कारवार जिल्ह्याचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कारवार सोडून कुमटास जाऊची तयारी चालला का किते असे सार्वजनिकाले मत असा। कारवार हणकोण ग्राम पंचायत अभिवृद्धीच्या पूर्ण कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन। कारवार जिल्ह्याच्या हणकोण ग्राम पंचायतची अभिवृद्धी दिसाक वेगान पुढे वयतर असा। ग्राम पंचायत उपाध्यक्ष श्रद्धा नाईक हेमी दिल्या माहिती प्रमाणे ग्राम पंचायत व्याप्तीच्या होटेगाळी ग्रामात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेअंतर्गत 18.5 लाखाची अभिवृद्धी केल्ले भीमकोल डॅम, 40 लाखाचे डॅमाचे उदक व्हावनचे स्लॅब आणि स्वच्छ भारत अभियानातर्फेन केल्ले कचऱ्या विल्हेवारी घटक बुधवाराक 3 ऑगस्टाक कारवारचे आमदार रुपाली नाईक हेमी उद्घाटन केले। तसेच भीमकोलात 10 लाख रुपये किमतीचे इको गार्डनाची भूमिपूजा केली। या वेळार त्यांनी सांगले की ग्रामीण जनतेला सर्वांगीण विकासासाठी तसेच कुली कामगारांक उद्योग दिवच्या उद्देशान अंमलात हाडिली नरेगा योजना खूप उपयोगात येला। नरेगा योजनेत जलसंरक्षणाक जास्त मान्यता दिला। असल्या अभिवृद्धी कार्याक लोकांनी सहकार्य करू जाय। जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायतच्या वतीन नरेगा योजनेमार्फत अभिवृद्धी केली तळी डॅमा जनप्रतिनिधी आणि ग्रामस्थान जागृतायन त्याचे जतन करू जाय अशी त्यांनी सूचना दिली। नंतर नरेगा योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या भीमकोल डॅमाच्या अभिवृद्धी कामगिरीचे भूमिपूजन करून नंतर कचरो संग्रह करच्या वाहनाक हिरवं बावटं दाखवून चालना दिली। या वेळार भीमकोल डॅमाच्या अभिवृद्धी कामगिरीचे तांत्रिक संयोजक अनिल गायत्री, सहाय्यक संयोजक चंदन गौडा आणि या डॅमासाठी सामग्री पुरवणी केले विजय पडवळकर हमका सन्मानित केले। या कार्यात उपाध्यक्ष श्रद्धा चंद्रहास नाईक हेमी मतदाराक दिल्ल्या उत्तराप्रमाणे या अभिवृद्धी कार्यात खूप भर दिली असे ग्रामस्थान मत व्यक्त केले। या वेळार तालुका पंचायत अधिकारी, नरेगा सहाय्यक अधिकारी, लहान जलस्रोत विभागाचे इंजिनियर, वन अधिकारी, हणकोण ग्राम पंचायत अध्यक्ष रंजना पवार, उपाध्यक्ष श्रद्धा नाईक, सदस्य शांताराम तामसे, दिव्या गावकर, श्याम पडवळकर, ग्राम पंचायत पिडीओ बसप्पा तेगनाळ आणि ग्राम पंचायत कर्मचारी हजर आशिले। सत्ताविसाव्या वाढदिवसानिमित्तान 4 ऑगस्ट 2022
अक्षता वसंत कोठारकर अस्नोटी कारवार हेमगेल्या वाढदिवसानिमित्तान वैभव वसंत कोठारकर विशाल वसंत कोठारकर वासुदेव गजानन तळेकर पूजा महेश तळेकर आणि विमान दिनेश कोठारकर हे मी सगळ्यांना अक्षता शुभेच्छा व्यक्त केल्या। कुमटा मिर्जान किल्लो विद्युत रोषणाईन जगमगीत। कुमटा पुरातन काळाची शिल्पकला इमारती किल्ले असे सांभाळणं तेजो इतिहास पुढले पिढीक पावयचो हो उद्देश पुढे दवरण। स्वातंत्र्याचो अमृत महोत्सव या निमित्तान धारवाडच्या पुरातन खात्यान कारवार जिल्ह्याच्या कुमटा तालुक्याचो मिर्जान किल्लो विद्युत अलंकाराच्या रोषणाईन मनमोहक केला। हे जो इतिहास अभ्यास करून सगळ्यांनी तेजी देखभाल करू जाय तर आमगेल्या पुढली पिळगेक तेजो खरो इतिहास कळटलो असे ते मी कळले। कारवार अडबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान निसर्ग सौंदर्यानं नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय विद्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय एफिलिएटेड टू सीबीएसई एप्लिकेशन नंबर 830173 एडमिशन सुरू असा। नर्सरी प्री केजी एलकेजी यूकेजी आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू। प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते 1:30 मिळू शकतले। विद्यार्थ्याला भविष्य घडवू सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर कॉम्प्युटर लॅब सायन्स लॅब चित्रकला क्लास डान्स क्लास खेळा मैदान 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598 मोबाईल नंबर 9480789670। अनमोड अबकारी विभागान वाहना सकट केलो सोरो जप्त आरोपीक अटक। जोयडा गोंय राज्यातल्या अनमोड चेकपोस्टा वेल्यान गोंयचो सोरो वयचो आसा म्हण अशी बित्त बातमी मेळिल्ल्यान अबकारी खाते सतर्क जाले आणि गोंयच्यान केसरलोक गवळीवाडा निवासी आपल्या बोलोरो KA22N9325 ह्या वाहनातल्यान चोरेन मध्य घेऊन वयतना ड्युटेर आशिल्ल्या कर्मचाऱ्यान रात्री 1:30 तेगेल वाहन तपासून बेकायदेशीर गोवा तयार केल्ले 185 लिटर सोरो आणि 12 बियर मेळ 83 लाख रुपयाचो माल जप्त केला। या प्रकरणात आरोपी विलास लक्ष्मण गवळी हमका अटक केला। गेल्ल्या वेळा उमाण घातिले एक वस्तू अशी असा छिद्र असा तरी उदा साठवून घेता। उत्तर असा स्पंज। या उमाण्याचे 4 जणां सारखे उत्तर दिले तेमगेल अभिनंदन। पळया स्क्रीनाचे तेमगेल नावा। आयचे उमाणे अशी खिंची वस्तू असा दिवच पहिली प्रत्येकच्या कडच्यान घेतात नंतर दितात। अशी खिंची वस्तू असा दिवच पहिली प्रत्येकच्या कडच्यान घेतात नंतर दितात। उत्तर किदे कॉमेंट बॉक्सात दिया तोपर्यंत विचार करा। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि 2 पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनाचे दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। कारवार नंदनगडात 15 फुटाच्या मावंडळाले दर्शन। कारवार पावसा दिसा सर्प दिवड मावंडळ असे जळीमुळी दिसे खूप असाच एक मावंडळ नंदनगडात दर्शन झालो। कारवार शहराच्या नंदनगडाच्या व्याप्तीत नंदनगडा पटेलवाडा हिंगा एक 15 फूट लांबीचो मावंडळ अचानक दिशिल्ल्यान सार्वजनिक भयभीत झाले। अखेर सार्वजनिकांत सदाशिवगडच्या मावंडळ धरतल्या मुराद हमका आपोवन हाडले आणि तेमी तो मावंडळ धरून सुरक्षित रानात सोडलो। भरपूर असं खाऊ पण
भाई पकड़ ऐसे पकड़ इसको पकड़ उधर उधर नहीं आओ वो साइड से वो साइड से महिला आंबट शौकीन एक युवकाक अटक अंकोला कायदो कितलो कडक केल तरी महिलाचेर सतत दौर्जन्य अन्याय जातीर आसात अशीच एक घटना अंकोला तालुक्याच्या गबीत केणी ग्रामात घडली. एक महिला आपल्या घराच्या भागात न्हाणे घरात न्हावताना एक व्यक्तीन पेगाऱ्यावरल्या चण तेगेले नजर चुकोन चोरेन मोबायलात व्हिडिओ कैद केलो असो आरोप करून महिलेन पोलीस तक्रार केली. आरोपी अंकोला केणी ग्रामाचो मारुती वय 34 असे कळला. पोलिसान आरोपीक अटक केला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.